नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी। रवी राणा यांच्या गडात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उभी फूट। बडनेरा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे। नुकतीच शिवसेना उभाटा गटाची एक उमेदवाराची लिस्ट जाहीर करण्यात आली। या यादीमध्ये बडनेरा मतदारसंघातून प्रीती पांड यांचं नाव कट करून तिथे शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांचं नाव घेण्यात आलं। मतदारसंघातील शिवसैनिक नाराज झाल्याचंही समजलं जात आहे। स्थानिक मतदारसंघातून प्रीती पांड यांचं नाव चर्चेत होतं, परंतु आता त्यांचं नाव शिवसेनेतून डावलल्या गेल्यामुळे शिवसेना उभाटा गटामध्ये उभी फूट पडल्याचं दिसत आहे। बडनेरा मतदारसंघ येथील तीन टनमध्ये रवी राणा यांचा हा गड आहे आणि रवी राणा दाम्पत्य हे शिवसेना पक्ष प्रमुख यांच्यावर अनेकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असतात। त्यांचा बदला हा फक्त प्रीती पांड घेऊ शकल्या असत्या असंही मत स्थानिक शिवसैनिकांनी बोलून दाखवले। प्रीती पांड यांची उमेदवारी का नाकारली असेही प्रश्न स्थानिक शिवसैनिकांनी विचारले आहेत। सुनील भाऊ खराटे यांना पाच ते सहा वर्ष झाले शिवसेनेमध्ये आले, त्यांना डायरेक्ट जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, परंतु ते पाहिजे त्या प्रमाणात जिल्हा प्रमुखाची जबाबदारी पार पाडू शकले नाही। आजपर्यंत एकही हजार लोकांचा आंदोलन त्यांनी केलं नाही, हजार लोकांचा त्यांनी मेळावा घेतला नाही। आनंदराव अडसूळ खासदार असताना त्यांना ते जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं, त्याच्यामुळे संपर्क नसल्यामुळं इथे या ठिकाणी शिवसैनिकांशी संपर्क पाहिजे। शिवसैनिकांचे काम जो करणारा नेता आहे तोच शिवसेनेमध्ये मोठा होतो। नेत्यांची हुजरीगिरी करणारा माणूस या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये मोठा होत नाही, याचे अनेक उदाहरण आपण या जिल्ह्यामध्ये पाहत आहे। काम केल्यानंतर संजीव भाऊ 40 वर्ष इथं काम करत आले। संजीव भाऊची ही पावती पक्ष प्रमुख आम्हाला देतील असं मला माहित नव्हतं, पण इथले जे गारुडी आहेत या गारुड्यांचा जो वरती जाऊन बसून त्यांनी या पद्धतीचं राजकारण घाणेरड राजकारण यांनी केलेलं आहे। हे घाणेरड राजकारण मला चुकीचं वाटतं आणि अजूनही मला असं वाटतं का पक्षप्रमुख अजूनही निर्णय घेईल, कारण संजय राऊत साहेबांचा एक स्टेटमेंट आलेला आहे। स्टेटमेंट असं आलेलं आहे का यादीमध्ये चुकीची यादी आहे, बदल करणार आहे। अजून आम्हाला आशा आहे आणि उद्धव साहेबांवर तर खूप आशा आहे का उद्धव साहेब हे आमच्या कुटुंबासाठी किंवा शिवसेनेसाठी करतील एवढी मी विनंती करतो। आणि प्रीती पांड यांचं नाव डावलून बडनेरा मतदारसंघात शिवसेनेत उभी फूट पडल्याचं बोलल्या जात आहे। आता हे पाहायचं बाकी आहे की प्रीती पांड आता शिवसेनेसोबत बंड करून मतदारसंघात वेगळी चूल मांडणार आहेत का, हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडलेला आहे। सह्याद्री माझा न्यूज, सूरज देशमुख, अमरावती।